अभिवचनानुसार झालेला पुत्र। अब्राम व सारा गरान देशात येऊन 10 वर्षे झाले, तरी पण त्यांना लेकरे नव्हते। म्हणून अब्रामची बायको सारा त्यास म्हणाले, देवाने मला लेकरे दिली नाही आणि आता मी खूप म्हातारी झाले आहे, त्यामुळे मला आता लेकरे होणार नाही। म्हणून माझी दासी हागार हिच्याशी तुम्ही लग्न करा, म्हणजे तिच्यापासून आपल्याला लेकरे मिळतील। यास्तव अब्रामाने हागारे बरोबर लग्न केले। हागारे पासून अब्रामास मुलगा झाला व त्याचे नाव त्यांनी इश्माईल ठेवले। पण सारा हागारेशी चिडू लागली। इश्माईल 13 वर्षाचा असताना देव परत अब्रामाशी बोलला। देव बोलला, मी सर्वसमर्थ देव आहे, मी तुझ्यासोबत करार करतो। मग अब्रामाने देवाला जमिनीवर पडून दंडवत घातला। देवाने अब्रामास हे सांगितले की तू अनेक राष्ट्राचा बाप होशील, मी तुला व तुझ्या मुलांना कनान देश देईल व मी त्यांचा देव होईल, निरंतरचा देव होईल। तुझी बायको सारा हिला मुलगा होईल, तो खरा वतनदार होईल, त्याचे नाव इसहाक ठेव। मी त्याच्याशी आपला करार करेन व त्याच्यापासून मोठे राष्ट्र तयार करेन। मी इश्माईलचे पण मोठे राष्ट्र करेन, पण माझा करार फक्त इसहाकशी असेल। मग देवाने अब्राम हे नाव बदलून अब्राहाम ठेवले, याचा अर्थ की अनेकांचा पिता। देवाने साराचे पण नावाचे तसेच केले, सारा जिचा अर्थ राजकन्या। त्या दिवशी अब्राहमाने आपल्या घराण्यातील सर्व माणसांची सुंता केली। एका वर्षानंतर अब्राहम 100 वर्षाचा झाला व सारा 90 वर्षाची असताना सारेने अब्राहमाच्या मुलाला जन्म दिला आणि त्यांनी देवाच्या सांगण्यावरून त्याचे नाव इसहाक ठेवले। जेव्हा इसहाक मोठा झाला, त्यावेळेस देवाने अब्रामाची परीक्षा पाहण्यासाठी देव म्हणाला, इसहाक तुझा एकुलता एक मुलगा, याचा मला होमार्पण कर। अब्राहम परत देवाची आज्ञा मानून आपल्या मुलाला अर्पण करतो। अब्राहम व इसहाक होमार्पणाच्या ठिकाणी जात असता इसहाक आपल्या बापाला विचारतो की होमार्पणासाठी लाकडे आहेत, पण कोकरू कुठे आहे? अब्राहम बोलला, देव पाहून देईल। जेव्हा ते होमार्पणाच्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा अब्राहमाने आपला एकुलता एक मुलगा इसहाक याला बांधून वेदीवर ठेवले। तो आपल्या मुलाला मारणार, इतक्यात देव बोलला, थांब, मुलाला काहीच त्रास करू नको। आता मला समजले की तुझ्या मनात माझ्याविषयी आदरयुक्त भीती आहे, कारण तू आपला एकुलता एक मुलगा पण माझ्यापासून राखून ठेवला नाही। अब्राहमाने जवळच्या झाडामध्ये शिंग अडकलेला एक एडका बघितला। इसहाक याच्या ठिकाणी देवाने एडका त्यांना अर्पण्यासाठी दिला आणि अब्राहमाने आनंदाने त्याचे अर्पण केले। मग देव अब्रामाशी बोलला, तू आपले सर्व काही माझ्यासाठी देऊ केलेस, आपला मुलगा पण देऊ केलास, म्हणून मी तुला आशीर्वाद देईन। तुझी मुले आकाशातील ताऱ्यापेक्षा जास्त होईल। तू माझी आज्ञा पाळली म्हणून तुझ्या पिढीद्वारे जगातील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होईल।